हॅलो वेलकम टू आवर सायन्स क्लासरूम टुडे वी आर गोइंग टू लर्न मोस्ट लाईकली क्वेश्चन फॉर एन एम एस एक्झाम ओके तर आपली एन एम एम यस परीक्षा जी आहे ती उद्याला होणार आहे मित्रांनो तर मोस्ट लाईकली क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात म्हणजे आपण परीक्षेला जाताना एक पूर्वतयारी म्हणून आपल्याला या ठिकाणी करायची आहे वेगवेगळ्या प्रश्नाच्या स्वरूप जे आहे ते परीक्षेमध्ये राहणार आहे हा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे मॅच द फॉलोईंग यामध्ये चार पर्याय दिलेले आहे आणि त्याचे उत्तर पण दिलेले असतात जसं ह्युमन लॅरेनक्स आहे लाऊडस्पीकर जलतरंग ट्युनिंग फोर्क मग यामधून कोणते आवाज तयार होतात कशा पद्धतीचं व्हायब्रेशन्स तयार होते जसं व्हायब्रेशन्स ऑफ मेटल व्हायब्रेशन्स ऑफ आर्म व्हायब्रेशन्स ऑफ व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेशन ऑफ स्क्रीन आणि व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम मग यामध्ये करेक्ट ऑर्डर जो असतो कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी ए जे ऑप्शन दिसते आहे म्हणजेच ह्युमन लॅरनिक्स जे आहे हे व्हायब्रेशन ऑफ व्होकल कॉर्डचं होते आहे लाऊडस्पीकर जो असतो आहे लाऊडस्पीकरमध्ये व्हायब्रेशन ऑफ स्क्रीन होते आहे जलतरंग जे असते आहे जलतरंगमध्ये व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम होते आहे ओके okay, आणि ट्युनिंग फोर्क जो असतो व्हायब्रेशन ऑफ मेटल आहे या पद्धतीनं म्हणजे बी सी डी ए आ, अशा पद्धतीचं पण पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात हा एक प्रकार झाला आहे आणि दुसऱ्या पद्धतीनं आपण केवळ विज्ञानाची प्रश्न बघणार आहोत जी पस्तीस मार्कसाठी असतात कॅलरी मीटर इज यूज टू मेझर कॅलरी मीटर जे असते हे काय मोजण्यासाठी वापरतात ओके कॅलरी मीटर जे असतं हीट कंटेंट ऑफ अँड ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारी उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मीटर जसं टेम्परेचर हे एखाद्या व्यक्तीचं तापमान मोजण्यासाठी होते आहे तर कॅलरी जे असते कॅलरी मीटर जे असते ते हीट कंटेंट ऑफ अँड ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूमध्ये किती उष्णता असते याचं मापन करण्यासाठी कॅलरी मीटर वापरतात तर हा बऱ्याचदा संभ्रम असतो तो आपण यामधून दूर करावा आणि क्वेश्चन तिसरा आहे क्लिनिकल टेम्परेचर आर डिझाईन टू मेझर द टेम्परेचर बिटवीन क्लिनिकल टेम्परेचर जे असते थर्मामीटर जे असते आहे क्लिनिकल थर्मामीटर जे असते हे कोणतं टेम्परेचर मोजण्यासाठी या ठिकाणी थर्मामीटर पाहिजे आहे क्लिनिकल थर्मामीटर आपल्याला माहीत आहे की थर्मामीटर हे ताप मोजण्यासाठी यूज होते आहे थर्मामीटर असते आहे ओके थर्मामीटर म्हणजे ताप क्लिनिकल थर्मामीटर जे डॉक्टर्स वापरतात आणि हे किती तापमान मस्त आहे तर थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस टू फोर्टी टू डिग्री सेल्सिअस हे पण आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे कारण क्लिनिकल थर्मामीटर असते हे कारण आपण सामान्य व्यक्तीचं जे तापमान असते आहे ते छत्तीस डिग्री सेल्सिअस आहे हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे मग क्लिनिकल थर्मामीटर जे असते डॉक्टरांकडे असतं ते थर्मामीटरमध्ये फक्त पस्तीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण सेल्सिअस आणि डिग्री सुद्धा फरक आपण समजून घेतला पाहिजे तर या ठिकाणी हे उत्तर आहे पस्तीस डिग्री सेल्सिअस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान जे असते हे क्लिनिकल चा द्वारे मोजल्या जाते त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे इन फ्युएल लाईक वूड कोल पेट्रोल व्हिच टाईप ऑफ व्हिच टाईप ऑफ एनर्जी स्टोर्ड म्हणजे लाकडामध्ये दगडी कोळशामध्ये पेट्रोलमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर केमिकल एनर्जी असते आहे चार प्रकारची एनर्जी आपण घेतला आहे तर या पदार्थांमध्ये केमिकल एनर्जी स्टोर्ड असते आहे हे पण आपण समजून घ्यावं त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह आहे द ॲटम्स ऑफ द व्हेन ॲटम्स ऑफ टू एलिमेंट्स व्हेन ॲटम्स ऑफ टू एलिमेंट्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज कंबाईन टू फॉर्म आयोनिक कम्पाऊंड अँटासिड जे असते आहे ॲसिडिटीच्या ॲसिडिटी कमी करण्यासाठी जे अँटासिड्स वापरतात अँटासिड ॲसिडिटी रेजिस्टंट मेडिसिन्स अल्कली यूज मग यामध्ये कोणत्या प्रकारची अल्कली वापरल्या जाते तर ती आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सर्व अल्कली आपण वापरली आहे या ठिकाणी लिहिलेली आहे पण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे असते ज्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण म्हणतात लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडलाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतात मग अँटासिडचे औषध असतं ॲसिडिटी ऑन इनो ऑन ऍसिडिटी गॉन असे आपण जाहिरात पण बघतोय तर त्या इनोमध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा यूज होतो आहे ते अँटासिड्स असतं आहे ओके ह्युमन ब्लड जे असते आहे मानवाचं जे रक्त आहे तांबड्या रंगाचं आहे कारण त्यामध्ये हिमोग्लोबिन असते आहे आणि हिमोग्लोबिनमुळं रक्त हे रेड कलरचं होते आहे ओके okay? त्यानंतर आठवा प्रश्न घेऊया आपण विच ऑफ द फॉलोईंग सेल ऑर्गन इज कॉल्ड द पॉवरहाऊस ऑफ सेल म्हणजे आपल्या पेशीचं पॉवरहाऊस कोणतं आहे तर, तर मायटोकॉन्ड्रिया का मायटोकॉन्ड्रिया आहे कारण आपण आपण जे ग्लुकोज घेतो आहे त्यापासून ए टी पी तयार होते आहे आणि हे ए टी पी जे असते ॲडोनसी ट्रायफॉस्पेट हे पण आपण समजून घ्या की ॲडोनसी यापासून जे ए टी पी तयार होतात हे ए टी पी मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केल्या जाते आणि ज्यावेळेस आपल्या शरीराला याची गरज असते आहे त्यावेळेस आपलं शरीर ते जे असते त्या त्याचा वापर करत असतो ओके हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे लक्षात आलं मित्रांनो की पॉवर हाऊस ऑफ सेल काय आहे मायटो का आहे तर त्यामध्ये ए टी पी तयार होतात ट्राय ट्रायफॉस्फेट तयार होतात आणि हे तयार असतं त्यानंतर प्रश्न नववा आहे द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम वन पार्ट ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम ए पार्ट ऑफ मोर वॉटर टू ए पार्ट ऑफ लेस वॉटर थ्रू ए सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉसिस ऑस्मॉसिसची प्रोसेस होते आहे ओके म्हणजेच या ठिकाणी आपण बघतो आहे की जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागांमध्ये तेही सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन आपण जे मनुके बघतो आहे आपण जर मनुके पाण्यामध्ये टाकले तर थोड्याच वेळानं आपण बघतो आहे की ते फुगीर होतात आणि फुगीर का झाले तर ज्या भांड्यामध्ये पाणी आणि आपण म्हणू ठेवले होते त्या भांड्यातलं पाणी त्यांनी ॲब्सॉर्ब केलं होतं त्यालाच ऑस्मॉसिस असं म्हणतात त्यानंतर क्वेश्चन दहावा आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अॅन ॲटम इज इक्वल टू द ॲटोमिक नंबर म्हणजे एखाद्या एलिमेंटचा ॲटोमिक नंबर जसं कार्बन आहे कार्बनचा ॲटोमिक नंबर जर सिक्स असेल म्हणजेच यामध्ये सहा इलेक्ट्रॉन्स असतात ओके ॲटोमिक नंबर ऑफ जितका ॲटोमिक नंबर असतो आहे तितकंच काय असतो आहे त्याचा इलेक्ट्रॉन नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या असते आहे ओके म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ॲटम इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटोमिक नंबर ओके हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आपण केवळ दहाच प्रश्न यामध्ये तयार केलेले आहे आणि आणखी बरेचसे काही प्रश्न असतात मित्रांनो की ज्यामध्ये वेगवेगळ्या ॲसिडची नावं असतात ॲसिड्स पण आपल्याला माहिती असले पाहिजे आहे आणि ॲसिड्स असेल बेस असेल तर त्यांची रिॲक्शन कसं होतात काही मॅनमेड पदार्थ असतात ओके जसं सोडियम हायड्रॉक्साईड आहे अल्कली आहे ती मग ह्या अल्कलीज कोणत्या आहे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे त्यांचा फॉर्म्युला पण माहिती असलं पाहिजे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण माहिती असलं पाहिजे आहे इंडिकेटर असतात ओके लिटमस पेपर जसं लिटमस पेपर आहे ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो आहे ओके हे पण आपल्याला माहिती आहे ॲसिडमध्ये रेड होतं आहे ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपर ॲसिडमध्ये रेडच राहणार आहे मग मिथिल ऑरेंज असते फिनॉपथॅलिन आहे मिथिलीन रेड आहे याबद्दलची पण माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर हायपर टेन्शन आहे हाय ब्लड प्रेशर आहे नॉर्मल बी पी किती असते आहे ओके हे पण आपल्याला माहिती असले पाहिजे जसं नाईन्टी एटी वन ट्वेंटी या पद्धतीनं तर असे वेगवेगळे प्रश्न असतात जे ब्लड ग्रुप असतात कार लॅडस्टिनर यांनी त्याचा शोध लावलेला आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचार विचारले जाते आणि ह्या प्रश्न आपण सहज सोडवावे ओके कोणतीही भीती न बाळगतात आपण या एन एम एस परीक्षेला सामोरं जावं सर्वांना खूप खूप शुभेच्छा